नेता मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा जल्लोष साजरा होतो आहे. पुण्यातून हे थेट दृश्य आपण पाहत आहोत. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी विजय साजरा करायला आता सुरुवात केलेली आहे. खरं तर ज्यावेळी त्यांनी कसब्यातून आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं त्यानंतरच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या कार्यालयाबाहेरचा खासदार असं लिहिलेल्या बोर्डाचं अनावरण देखील त्याचवेळी करण्यात आलं होतं आणि आता मुरलीधर मोहोळ या जल्लोषामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना पराभूत करून मुरलीधर मोहोळ विजयी झालेले आहेत. माध्यमांशी सध्या बोलत आहेत. आपण बघूया मुरलीधर मोहोळ काय करतात. मुरलीधर मोहोळ यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला विजयाचा गुलाल दिसतोय आणि आता थोड्याच वेळामध्ये ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. नरेश मस्के यांची प्रतिक्रिया येते. ठाण्यामध्ये नरेश मस्के यांनी मोठा विजय संपादित केलेला आणि त्यानंतरची प्रतिक्रिया. एकच मिनिट अध्यक्ष येत आहेत. एकच मिनिट घाटे येत आहेत. एकच मिनिट येत आहेत इथं. एकच मिनिट. पुणे आणि ठाणे दोन ठिकाणचे विजयी उमेदवार आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतोय. ठाण्यामध्ये नरेश मस्के यांनी मोठा विजय संपादित केला. एक प्रकारे नरेश मस्के यांच्या विजयाच्या रूपानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. तर पुण्यामध्ये भाजपनं आपला बालेकिल्ला राखलेला आहे आणि मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी विजय संपादित केला आहे. त्यानंतरची दृश्य आपण बघतोय. विजयाचा गुलाल आपल्याला मुरलीधर मोहोळ यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. पुणेकरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला. माझे सगळे पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं, पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय. पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचेत, त्यांचे आभार व्यक्त करायचेत. आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढलो. पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला, व्यक्तिगत स्वरूपात प्रचार केला लोकांनी, पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो. विकासाचा मुद्दा तुम्ही सुरुवातीपासून घेत आलात, ह्याच विकासाच्या मुद्द्याला धरूनच पुणेकरांनी तुमच्या मतपेटीत मत दिलेत असं वाटतं का? निश्चितच मी म्हणालो तसं, पुणेकर हे विचाराला, विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केले आणि हा विजय आमचा सुकर. संपूर्ण विजयाचं श्रेय कोणाला असेल? हा विजय मोदींचा आहे का पक्षाचा? नाही, हा सामूहिक विजय आहे. हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले, म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील, महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे. हे कुठल्याही व्यक्तीचं नाही, एका मुरली मोहोळचा तर काही संबंधच नाही. मला असं वाटतं की सामूहिक यश आहे.
मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याला हे यश. उच्च सभागृहात जाण्याची हिंदी आपल्याला खासदार होता येईल आणि सर्वोच्च सभागृहात जाता येईल. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या खूप संधी दिली. एक बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता आता या पुण्यासारख्या शहराचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये आम्ही काम करायला मी जाणार आहे. मला असं वाटतं की माझ्या पक्षातच होऊ शकतं की अति सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो हा सगळा प्रवास. मला असं वाटतं की हा या माझ्या पक्षात होतो आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा मी स्वतःच्या अनुभवावरनं घेतोय की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला बूथवरचा कार्यकर्ता पुण्याचा खासदार म्हणून आज मी दिल्लीमध्ये जाणार आहे. मला असं वाटतं की मला माझ्या पक्षाला खरंच मनापासून मी पक्षाच्या सर्व नेत्यांचं नेतृत्वाचं धन्यवाद नक्की या निमित्तानं. झालं, निवडणूक झाली, विषय संपला. मला विरोधकांना काही सांगायचं नाही कारण निवडणुकीपुरती ठेवायची असता. आता पुण्याच्या प्रत्येक पुणेकराचा मी प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, त्यामुळे मला असं आता फार काही त्याच्यावर बोलायचं नाही. 13 फेऱ्या झालेल्या त्यांना, पण कसब्यामधून अनेक वेळा तुमच्यावर टीका झाली होती, पण तो सांगितलं होतं, आज तुमच्यावर सांगितलं होतं, सांगितलं होतं लोकांनी वलगना गेला की कोथरूड मध्ये लीड घेणार. मी सांगितलं होतं कसबा पण जिंकणार. हिंदी बँड हिंदी बँड.